हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी पिलिया डिप्रेसा म्हणजे बेबी टियर्स त्यातलंच हे आहे तर हे झाड अतिशय छान दिसतं खूप गोड दिसतं आणि ह्याची पानं इतकी इवलीउलीशी असतात पण ती दिसायला खूप छान दिसतात अट्रॅक्टिव पानं दिसतात आणि त्याच्यामुळे हे झाड हँगिंगमध्ये खूपच छान दिसतं आणि ह्या झाडाला विशेष काळजी म्हणजे पाणी ह्याला तुम्ही चार दिवसांनी घातलं तरी हरकत नाही हे कुठल्याही पॉटमध्ये होतं पण खास करून हँगिंगमध्ये हे जास्त छान दिसतं छोट्या छोट्या पॉटमध्ये सुद्धा ते सुंदर वाढतं म्हणजे तुम्ही कुठे कुठल्याही पॉटमध्ये ते लावू शकता आणि त्याची विशेष काळजी म्हणजे त्याला चार दिवसांनी जरी पाणी घातलं तरी हरकत नाही आहे तसं ते छान टिकणारं झाड आहे नाजूक आहे म्हणजे त्याला तुम्ही हाताने इझिली तोडू शकता आणि इझिली ते ग्रो होतं त्याची वाढ अर्थात खूपच हळू ग्रोथ होते ह्याची फास्ट ग्रोईंग प्लांट नाही आहे पण हे खूप छान टिकणारं झाड आहे आणि खूप छान दिसतं ह्याला उन्हात पण काही वेळेला हे छान राहतं उन्हात पण काही वेळेला पिवळट पडतं तर तुम्ही त्याला पार्शल सनलाईट दिलात तर छान होईल सकाळचा सनलाईट किंवा संध्याकाळचा आणि ब्राईट लाईटमध्ये ठेवा इंडोर्समध्ये पण हे छान चालतं पण ह्याला थोडंसं सनलाईट हवा सकाळचा तरी सनलाईट हवा किंवा एकदम ब्राईट लाईटमध्ये तुम्ही ठेवलात तरी आ, ते प्लांट छान होता आता ह्याची पानांचा कलर थोडासा लाईट आहे कारण ह्याला खूप छान प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो तर हे थोडंसं आतमध्ये असेल म्हणजे सूर्यप्रकाश नाही मिळाला तर ह्याचा पा पानांचा कलर थोडासा हिरवट जास्त होईल आणि ह्याला उन्हाचं सांगितलं मी पाण्याचं सांगितलं आता हे प्रपोगेशन कसं होतं तर हे इझिली इ आता हे इतकं नाजूक असतं की आपण हाताने तोडू शकतो आणि छोट्या छोट्या ब्रँचेससुद्धा आपण लावून त्यातून नवीन पॉट आपला तयार होतो मी तुम्हाला लावलेलं दाखवते आणि जेव्हा आपण कटिंग करतो कारण ह्याची पानं खूप जवळजवळ असतात तर खालची पानं आपण ती कट करायची देठाची आणि ते कटिंग सॉईलमध्ये म्हणजे जमिनीत लावायचं मातीत लावायचं अगदी छोटी छोटीशी एवढीशी कटिंग घेतली तरी आ, ते छानपैकी लगेच झाड तयार होतं दहा दिवसात वगैरे छान तयार होतं आणि हे पाण्यातसुद्धा तुम्ही ठेवलं जर खालची पानं त्याची काढलीत आणि तो ती आहे बघा हे मी आत्ता लावलेलं आहे आत्ता म्हणजे कटिंगनीच लावलेलं आहे हे आणि हे इझिली ग्रो होतं फक्त हळू ग्रो होतं आणि त्याला पाणी तुम्ही चेक करा सॉईल ड्राय असेल तर पाणी द्या आणि हँगिंगमध्ये लावा हँगिंगमध्ये खूप छान दिसतं इवन ते कुठल्याही छोट्या छोट्या पॉटमध्ये इनडोअर्समध्ये सुद्धा ते छान दिसतं अट्रॅक्टिव झाड आहे हे आणि खूप छान ग्रोथ झाली तर खूपच छान दिसतं आणि ह्या झाडाचं विशेष म्हणजे हे झाड म्हणजे ह्याचं एखादा फांदी छोटीसं तो तुकडा पडला आणि जमिनीत पडला तर तिथे ते लगेच ग्रो व्हायला सुरुवात होतं म्हणजे ते इझिली वाढणारं ग्रो होणारं प्लांट आहे आणि केअर पण कमी आहे दिसायला सुंदर आहे तर तुम्ही हे नक्की आ, लावा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल थँक्यू